कसं करूया ते आणतं बोलतो आता जसं संजय राऊत म्हणाले पवार साहेब म्हणाले आम्ही काल परवापासून आमच्या पक्षातल्या सर्वांना सांगितलं देतो आहोत पवार साहेब देत आहेत काँग्रेस देते आहे अनेकांनी अर्ज मागे घेतले सुद्धा आहेत काही जण अर्ज आता मागे घ्यायला चाललेले आहेत एक साधारणतः 3 वाजता ही मुदत संपल्यानंतर आता राहिले किती वेळ जेथे एक तास राहिला तर 3 वाजल्यानंतर कोणी मागे घेतले कोणी नाही घेतले हे चित्र स्पष्ट होईल आणि जर का कोणी आम्ही सांगूनही मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल मात्र आमचा पूर्ण प्रयत्न आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत त्याच्याबद्दल काय आता कोणाचंच दुमत नाहीये सर्वांना जिथे जिथे परत एकदा सांगतो ज्यांचे ज्यांचे अपक्ष किंवा बंडखोर म्हणून ज्या ज्या पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्यात आणि तिथे काय होईल ते 3 वाजता स्पष्ट झाल्यानंतर पुढची आमची जी काय पावलं प्रमाणे उरणला शेतकरी कामगार पक्ष त्यांचा उमेदवाराचा अर्ज मागे घेईल आणि आम्ही अलिबाग पेंड पनवेल इथले 3 अर्ज मागे घेऊ तर त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्या सूचना म्हणून मी म्हटलं की आता सगळं तुम्हाला आता सांगायला लागलं तर आता जेंटेम एकट्याच राहिलंय आणखीन काही ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत काय होतं ते बघायचंय तर कृपा करून एक 3 वाजेपर्यंत आपण सगळेच जण संयम ठेवूया 3 वाजताचं चित्र जे काय आहे ते जगासमोर येणार आहे त्याच्यानंतर आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवलं रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे महाविकास आघाडीचं सातत्यानं म्हणणं होतं स्वतः नाना पटोले यांनी मागणी केली होती त्याबद्दल काय प्रतिक्रिया इलेक्शन कमिशनने घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय माझ्या मते ही राज्य सरकारला संबंधित दिलेली ज्या व्यक्तीचा कालचं संशय आहे आणि त्याच्याबद्दल जाहीर करणाऱ्या अनेक लोक बोलतात सत्तेच्या गैरवापराच्या संबंधीचं अशा व्यक्तीला एक्सटेन्शन देऊन त्यांच्या कारखान्यामध्ये ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न हा असा जो प्रयत्न होता इलेक्शन कमिशनने योग्य निर्णय घेतला असा ज्यांच्याबद्दल घेतला त्यांना जर स्वतःच्या संबंधी काही असेल तर त्या पदावर टाईमच्या त्या राहता कामा नये या आघाडीचा कोणाचाही काही संबंध नाही हा निर्णय त्यांचा पूर्वीचा निर्णय त्यांचा होता मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचे एकच कारण आहे आनंद व्यक्त करण्याचं ते सतत सांगतात की भाजपला आमचा विरोध आहे या पद्धतीने उमेदवार ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपकडून झाला असता त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य